धनत्रयोदशी 2022 22 ऑक्टोबर की 23 ऑक्टोबर मुहूर्त व पूजाविधी त्याचबरोबर यमदीपदान कसे करावे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे। तर हिंदू कॅलेंडरनुसार धनतेरस या वर्षी 22 की 23 तारखेला आहे, याबद्दल संभ्रम आहे। तर या वर्षी धनत्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:02 सुरू होणार आहे। तर 23 ऑक्टोबर या दिवशी संध्याकाळी 6:03 आहे। त्यामुळे 22 आणि 23 या दोन्ही तारखेंना आपल्याला धनतेरस साजरी करता येईल। तर आता आपण 22 ऑक्टोबरचा पूजा मुहूर्त जाणून घेऊया। 22 ऑक्टोबर शनिवार संध्याकाळी 7:01 रात्री 8:15 पूजेचा मुहूर्त आहे। त्याचबरोबर 23 ऑक्टोबरला अभिजित मुहूर्त आहे, सकाळी 11:35 ते दुपारी 12:21। त्याचबरोबर आपण आता खरेदीचा मुहूर्त जाणून घेऊया। 22 ऑक्टोबर रोजी आपण वाहन खरेदी, भांडी, जमीन, घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त बघूया। पहिला मुहूर्त आहे सकाळी 7:30 ते सकाळी 9:00। दुसरा मुहूर्त आहे दुपारी 12:00 4:30। तिसरा मुहूर्त आहे सायंकाळी 6:00 रात्री 7:30। धनत्रयोदशीची पूजाविधी आता जाणून घेऊया। या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वह्यांची पूजा करून त्याचा वापर करण्यास सुरुवात करतात। या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते। घरातील दागदागिने तिजोरीतून बाहेर काढून त्यांची ही पूजा केली जाते। तसेच या दिवशी नव्या कपड्यांची व अलंकारांची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा सायंकाळी उत्तरेस करावी। पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा, कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करावी। पूजा करताना ओम ह्रीम कुबेराय नमहा या मंत्राचा जप करावा। त्यानंतर धन्वंतरी स्तोत्र पठन करावे। धन्वंतरी पूजेनंतर गणपती आणि देवी लक्ष्मीचीही पूजा करावी। गणपती आणि देवी लक्ष्मीसाठी मातीचा दिवा लावावा, त्यांना फुले अर्पण करावी आणि मिठाई अर्पण करावी आणि नमस्कार करून चांगल्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करावी। तर आता यमाच्या नावाने दिवा लावण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया। तर आधी पूजा करून झाल्यावर लाकडी बाकावर जमिनीवर स्वस्तिक चिन्ह बनवावे, त्याचबरोबर रांगोळी काढावी, मग त्यावर माती किंवा पिठापासून बनवलेला चारमुखी दिवा लावावा। दिव्याला हळद, कुंकू, फुले अर्पण करावी, त्यात थोडी साखर घालावी चिमूटभर। त्यानंतर 1 रुपयाचे नाणे ठेवावे, कुटुंबातील सदस्यांना टिळा लावावा। दिव्याला वंदन केल्यावर ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावे। दिव्याची ज्योत मात्र दक्षिणेकडे असावी याची खात्री करावी, कारण ती यमराजाची दिशा मानली जाते। असे केल्याने अकाली मृत्यू टळतो, दिवा लावला जातो। धनत्रयोदशीची माहिती, मुहूर्त, पूजाविधी आणि दिवा लावण्याची पद्धत याबद्दलची माहिती समाप्त झाली। तर आपण सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।